नमस्ते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थ्री पॉईंट वन हा एक्झरसाईज बघणार आहोत हा एक्झरसाईज बघण्याच्या अगोदर सर्वांनी प्राईम नंबर्स ट्विन प्राईम को प्राईम याचा चांगला अभ्यास करा आणि वन टू हंड्रेडपर्यंतच्या प्राईम नंबर्स हे तुम्हाला इथं पाठ पाहिजेत क्वेश्चन वन इन हाऊ मेनी पियर्स ऑफ कन्झेक्युटिव्ह प्राईम नंबर्स फ्रॉम वन टू हंड्रेड डज डिफरन्स ऑफ सिक्स म्हणजे वन टू हंड्रेडपर्यंत अशा कोणत्या प्राईम नंबर्स आहेत अशा किती पीयर्स आहेत की त्याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो सिक्स येतो अँड दे आर कन्झेक्युटिव्ह म्हणजे एक एकानंतर येणार आहे तर त्या कोणत्या पीयर्स आहेत तर बघूयात आपण ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी नाईन याच्यामधला डिफरन्स किती आहे सिक्स थर्टी वन थर्टी सेवन फोर्टी सेवन फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री अँड फिफ्टी नाईन फिफ्टी थ्री आणि फिफ्टी नाईनमध्ये सुद्धा किती डिफरन्स आहे सिक्सचा डिफरन्स आहे सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन तर सेवंटी थ्री सेवन्टी नाईन एटी थ्री एटी नाईन ह्या इतक्या पेयर्समध्ये सिक्सचा डिफरन्स आहे वन टू थ्री फोर फायू सिक्स अँड सेवन एकूण टोटल किती पेयर होता अशा ह्या सेवन पेयर त्या कन्झिक्युटिव्ह की त्याच्यामध्ये डिफरन्स हा सिक्सचा आहे म्हणजे याचं ऑप्शन नंबर टू असेल ऑप्शन नंबर टू आता क्वेश्चन नंबर टू बघूयात हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम एलेवन टू हंड्रेड आर देअर हूज डिजिट्स वेन इंटरचेंज किंवा प्राईम नंबर आता एलेवन टू हंड्रेडपर्यंत असे किती डिजिट्स आहेत किती नंबर्स आहेत प्राईम नंबर की त्याचे डिजिट इंटरचेंज केले म्हणजे आदला बदली केली तरीसुद्धा प्राईम नंबर्स येतात तर आपण बघूयात आता हे टू डिजिट म्हणजे आप एलेवनपासून स्टार्ट करूयात म्हणजे एलेवन जर आद इज अ चेंज केलं तर हा सुद्धा काय येतो एलेवन म्हणजे हा पण प्राईम नंबर येतो नंतर पुढचा आहे थर्टीन थर्टीनला चेंज केलं तर काय येतं ते थ्री वन म्हणजे हा सुद्धा प्राईम नंबर आहे नंतर सेवन्टीन सेवन्टीनचा चेंज केलं तर येतं सेवन्टी वन म्हणजे हा सुद्धा काय आहे प्राईम नंबर आहे थर्टी वन थर्टी वनला वन काय येईल तर वन हंड अँड थ्री ह्या पण प्राईम नंबर आहे थर्टी सेवन थर्टी सेवनचं काय आहे तर सेवन्टी थ्री हा एक प्राईम नंबर आहे नंतर सेवंटी वन सेवन्टी वनचं काय येतं सेवन्टीन हा एक प्राईम नंबर आहे नंतर सेवन्टी थ्री सेवनटी थ्री चेंज केल्या तर काय येतं ते थर्टी सेवन म्हणजे हा एक प्राईम नंबर सेवन्टी नाईन सेवन्टी नाईनला चेंज केलं तर काय येतं नाईन्टी सेवन आणि नाइंटी सेवन त्याचा चेंज केलं तर येतं सेवन्टी नाईन हा सुद्धा प्राईम नंबर्स आहे म्हणजे असे टोटल किती हे प्राईम नंबर्स झाले की ज्याचे आपण डिजिट्स इंटरचेंज केले तरीसुद्धा प्राईम नंबर तयार होतो तर हे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अँड नाईन किती होतात ते टोटल नाईन नंबर्स येतात की त्याच्या डिजिट्समध्ये जर चेंज केला तरीसुद्धा प्राईम नंबर मिळतो म्हणजे ऑप्शन नंबर फोर ऑप्शन फोर नेक्स्ट एक्झाम्पल

टू थ्री फोर आता इथे जर नाईन घेतलं तर तो काय होईल ऑड होईल आपल्याला कोणता हवा आहे इव्हन म्हणजे इथं काय असेल एट आणि त्याच्यातून काय सप्टॅक्ट करायचं आहे स्मॉलेस्ट फोर डिजिट ऑड नंबर आता स्मॉलेस्ट फोर डिजिट हा होता फायव्ह डिजिट हा आहे फोर डिजिट स्मॉलेस्ट फोर डिजिट म्हटलं काय असेल तो वनपासून स्टार्ट होईल वन झिरो झिरो इथं झिरो घेतलं तर तो काय असेल इवन होईल आपल्याला काय पाहिजे इथे ऑड पाहिजे मी ते काय लागेल वन आणि त्यांचं काय काढायचं आहे डिफरन्स अगोदर आपण हे बघूया डिफरन्स काढूयात हा डिफरन्स ऑपरेक्शन केलं सेवन नाईन नाईन एट नाईन आणि काय विचारलं याचं वॉट इज द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर दॅट ऑप्टेन फ्रॉम म्हणजे याच्यापासून ह्या क्रियेनंतर जो नंबर्स मिळतो त्याच्या काय करायचं आहे सम ऑफ द डिजिट ह्या डिजिटची ॲडिशन करायची आणि ती ॲडिशन काय येईल मग नाईन प्लस एट प्लस नाईन प्लस नाईन प्लस सेवन ती किती येते फोर्टी टू किती येते ती फोर्टी टू म्हणजे ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री एक्झाम्पल नंबर फोर फोर्थवर बघूयात आपण आता हे थोडंसं काळजीपूर्वक बघा एक्स प्लस फायू इज अॅन इवन नंबर

ट्वेल्थ तर अशा वेळेस काय करायचं होतं ही इथं आता ही इवन नंबर दिली आहे आणि ऑड नंबर विचारली आहे इव्हन नंबर आणि ऑड दिलेली आहे ऑड नंबर विचारलेली आहे असं मग इथं काय करायचं असं ती त्याच्या पाठीमागची फर्स्ट पहिली पाठीमागची संख्या कोणती असेल याच्यामधून ही जर इव्हन असेल तर पाठीमागची ऑड कोणती असेल पहिली त्याच्यामधून वन काय करावं लागेल सबट्रॅक करावं लागेल म्हणजे ही एक्स प्लस फायू ही इवन असेल त्याच्या पाठीमागची ऑडसाठी वन सबट्रॅक केलं म्हणजे ती काय असेल एक्स प्लस फोर काय असेल ती एक्स प्लस फोर ही नंबर असेल आता आता याच्या पाठीमागे म्हणजे आता ही आपल्याला किती पाहिजे इथं ट्वेल्थ पाहिजे म्हणजे ही इथं ही वन झाली आता आता ही किती राहिलं या ठिकाणी एलेवन आता किती राहिल्या बाकीच्या इलेवन म्हणजे इलेवन्थ ऑड कोणती असेल मग एलेवन्थ ऑर्डरसाठी काय करावं लागेल एलेवन इन टू टू म्हणजे ट्वेंटी टू काय करावं लागतील ह्या नंबरमधून सबट्रॅक्ट करावं लागतील ह्या नंबरमधून सबट्रॅक्ट केलं म्हणजे त्याच्या पाठ्यामागची एलेवन्थ मिळेल एक्स प्लस फोर मायनस ट्वेंटी टू इक्वल्स टू एक्स मायनस एटीन एक्स मायनस एटीन म्हणजे ही कोणती या लई एक्स मायनस एटीन इज द

त्याची ॲडिशन आपल्याला करायची आहे आणि ती हंड्रेडच्या तुलना करायची आहे आता बघूयात आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल ट्वेंटी वन टू फिफ्टीच्या ज्या प्राईम नंबर्स आहेत त्या इथे लिहाव्या लागतील त्या या ठिकाणी घ्याव्या लागतील प्राईम नंबर्स बिटवीन ट्वेंटी वन अँड फिफ्टी मग ट्वेंटी वन अँड फिफ्टी समोर कोणत्या येतात ट्वेंटी थ्री ट्वेंटी नाईन थर्टी वन नंतर करेक्ट थर्टी सेवन फोर्टी वन फोर्टी थ्री अँड फोर्टी सेवन आता याची सम, की है सम की 251. 251. किती येते ह्या सर्वांची याची जर सम तुम्ही सर्वांनी केली तर याची किती येईल टू हंड्रेड अँड फिफ्टी वन टू हंड्रेड अँड फिफ्टी वन आणि काय करायचं आहे ही हंड्रेडच्या कितीने मोठी आहे मग याचा डिफरन्स करेक्ट याचा डिफरन्स टू फिफ्टी वन मायनस टू हंड्रेड इक्वल्स टू फिफ्टी वन आणि याची जी सम आहे ही टू हंड्रेडपेक्षा किती मोठी आहे फिफ्टी वरने म्हणजे ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सिक्स एक्स इज अँड ऑड नंबर एक्स इज अँड ऑड नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय सेवन्टीन म्हणजे हा एक्स एक ऑड नंबर आहे आणि तो सेव्हन्टीन डिव्हिजिबल आहे विच इज द नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर सेकंड इवन नंबर आफ्टर एक्स कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय सेवन्टीन म्हणजे याच्यानंतर दुसरा even number, जो इवन नंबर असेल जो कम्प्लिटली सेवन्टीन डिव्हिजिबल आहे तो आपल्याला बघायचा आहे आता बघा एक्स इज अ ऑड नंबर विच इज डिव्हिजिबल बाय सेवन्टीन आता याच्यानंतर जो सेवन्टीननी डिव्हिजिबल असलेला जो नंबर असेल तो कसा काढणार आपण एक्स प्लस सेवन्टीन आणि आता हा कोणता असणार आहे हा इवन असणार आहे म्हणजे हा झाला फर्स्ट इवन नंबर झाला एक्स नंतरचा आणि सेकंड इवन नंबर करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला किती ॲड करावं लागतील परत आता थर्टी फोर म्हणजे हा एक्स प्लस सेवन्टीन प्लस थर्टी फोर ते काय येईल मग एक्स प्लस फिफ्टी वन एक्स प्लस फिफ्टी वन हे त्याचा अँसर असेल ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री सेवन क्वेश्चन हाऊ मेनी पेयर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर आर दे आर बिटवीन वन अँड हंड्रेड तर वन आणि हंड्रेडमध्ये ट्विन प्राईम्स किती आहेत ट्विन प्राईम म्हणजे काय दोन जे प्राईम नंबर्स असतात त्याच्यामध्ये फक्त वन एक कंपोजिट असते आपण ते ट्विन प्राईम बघूयात आणि हे तुमचं पूर्ण ह्या ट्विन प्राईम तुम्हाला पाठ पाहिजे थ्री फायू एंड फायू सेवन एलेवन नाईनटीन 17 अँड नाईन एलेवन अँड थर्टीन सॉरी एलेवन थर्टीन नंतर सेवन्टीन अँड नाईन्टीन ट्वेंटी नाईन अँड थर्टी वन फोर्टी वन अँड फोर्टी थ्री फिफ्टी नाईन अँड सिक्स्टी वन सेवन्टी वन अँड सेवन्टी थ्री इतक्या ट्विन प्राईम्स आहेत वन टू हंड्रेड्समध्ये आणि ते किती होतात वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन अँड एट किती पेर्स होतात त्या एट पी एस ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज द सम ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम एलेवन टू फोर्टी आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे एलेवन टू फोर्टीमध्ये ज्या नंबर्स असतील त्याची आपल्याला ॲड करायची ॲडिशन करायची म्हणजे कसं इलेवन प्लस ट्वेल्व प्लस थर्टीन प्लस अप टू थर्टी एट प्लस थर्टी नाईन प्लस फोर्टी आता ह्याची ट्रिक काय आहे तर आपण जी ट्रिक, ट्रिक बघूयात आता हे हे एलेवन अँड फोर्टी याचे ॲडिशन केले एलेवन आणि फोर्टी याची ॲडिशन केल्यानंतर ती किती येते करेक्ट फिफ्टी वन किती येते ती फिफ्टी वन नंतर ट्वेल्व अँड थर्टी नाईन याची ॲडिशन केली तीसुद्धा किती येते फिफ्टी नाईन फिफ्टी वन याची ॲडिशन केली ही किती येते फिफ्टी वन आता याच्यामध्ये एलेवन टू फोर्टीमध्ये अशा टोटल किती नंबर्स आहेत किती येतात तर थर्टी मग थर्टी नंबर्सच्या अशा किती पेयर्स होतील तर त्या फिफ्टीन पेयर्स होतील किती पेयर्स होतील त्या फिफ्टीन पेयर्स म्हणजे फिफ्टी वनच्या अशा किती पेयर्स होतील फिफ्टीन याची सम किती असेल फिफ्टी वन इन टू फिफ्टीन आणि याचा मल्टिप्लिकेशन केला तो किती येतो फिफ्टीन जा फिफ्टीन कॅरी वन फिफ्टीन फाय जा 75 फाय प्लस वन 765, 765. सिक्स सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी फायू सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी फायू असं सपोज एक्झाममध्ये वन टू हंड्रेडपर्यंतची सम विचारली वन टू हंड्रेड तर ते कसं असेल बघा वन प्लस टू प्लस थ्री प्लस नाईन्टी नाईन प्लस हंड्रेड ठीक आहे आता इथं वन प्लस हंड्रेड किती येतं वन टू प्लस नाईन्टी नाईन वन हंड्रेड अँड वन आणि अशा टोटल किती पेयर्स होतील फिफ्टी पेयर्स होतील कारण टोटल किती आहे ते हंड्रेड नंबर्स आहेत म्हणजे टोटल हंड्रेड डिवायडेड बाय टू म्हणजे फिफ्टी पेयर्स म्हणजे मुल, इचं मल्टी मल्टिप्लाय केलं झिरो अगोदर घेतलं फायू झिरो फायू म्हणजे वन टू हंड्रेडची जर ॲडिशन केली के तर किती असेल ती फायू झिरो फायू झिरो लास्ट क्वेश्चन या एक्झरसाइजमधला बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द सम ऑफ द प्राईम नंबर अँड द सम ऑफ कंपोजिट नंबर्स फ्रॉम वन टू टेन डिव्हिजिबल आता वन टू टेनपर्यंतचे कोणते नंबर्स प्राईम नंबर अँड कंपोजिट नंबर द वन टू टेनपर्यंतचे प्राईम नंबर अँड कंपोजिट नंबर म्हटल्यानंतर त्याचा तो वन येईल का नाही कारण वन, वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट आपल्याला माहिती आहे म्हणजे टू प्लस थ्री प्लस फोर प्लस टेन प्लस टेन याची आपल्याला ॲडिशन करायची आणि हे ॲडिशन किती होईल फिफ्टी फोर किती होते ही फिफ्टी फोर ही ॲडिशन येते आता फिफ्टी फोर ही कशाने डिव्हिजेबल आहे थ्रीने आहे का आपल्याला ते बघायचं थ्री अँड सिक्स थ्री आहे आणि सिक्सने आहे का यस थ्री आणि सिक्सने आहे इथं बघा आपल्याला जे दोन ऑप्शन याच्यामध्ये शोधायचे म्हणजे ही एक आहे थ्री आणि सिक्सने आहे फोरने आहे का ही डिव्हिजिबल ही ने डिव्हिजिबल नंबर नाही फाईव्हने आहे का फाईव्हनी पण नाही नाईनने आहे का यस ने ही डिव्हिजिबल आहे आणि ने पण डिव्हिजिबल आहे म्हणजे याचा आन्सर काय असेल ऑप्शन नंबर वन अँड ऑप्शन नंबर फोर हे त्याचे दोन ऑप्शन्स असतील थँक्यू